सावरगावच्या भगवान भक्तीगडावर होणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला काही तासांचा अवधी उरलाय, मात्र कार्यकर्ते अगदी राज्यभरातून जमायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी याच मैदानावर पंकजा मुंडे या दसरा मेळाव्याला लोकांना संबोधित करत असतात आणि पंकजा मुंडेंना ऐकण्यासाठी मुंडे समर्थक हे राज्यभरातून या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी परमनंट असं स्टेज बनवलं गेलं आहे जे भगवान बाबांच्या मूर्तीच्या पुढे ठेवण्यात आलं आहे आणि या ठिकाणी म्हणजे दरवर्षी आपण बघतो की या ठिकाणी बंदिस्त असं स्टेज असायचं, यावर्षी मात्र असं स्टेज नसणार आहे. जेही मंडळी राजकीय नेते असणार आहेत ते अगदी समोर येणाऱ्या मुंडे समर्थकाप्रमाणे उन्हामध्ये बसलेले असतील, कारण त्यांच्यावर कुठलंही छप्पर नाही आहे. समोर पंकजा मुंडे ज्या डायसहून बोलणार आहेत तो डायस ठेवण्यात आलेला आहे आणि अशा भव्य स्टेजची या ठिकाणी उभारणी करण्यात आलेली आहे. याच स्टेजवरती राज्यभरातून येणारे निवडक राजकीय नेते हे पंकजा मुंडेसोबत डायसवरती असतील आणि त्यांची बसण्याची व्यवस्था वरच करण्यात आली आहे. आणि आपण ग्राउंड एकदा बघू शकतो की म्हणजे पहिल्यांदाच या ग्राउंडच्या चारही बाजूनं पंकजा मुंडे यांची जी पर्वाची परिक्रमा झाली त्याचे फोटो असतील. पंकजा मुंडे यांचा आतापर्यंतचा जो काही राजकीय प्रवास असेल तो राजकीय प्रवास या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ग्राउंड साफ करण्यात आलं आहे. भगवान भक्तीगडावरती या ठिकाणी पंकजा मुंडे यांचे सचित्र प्रवास रेखाटला गेला आहे. ज्या ठिकाणी अगदी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांचं मंत्रीपद असेल, त्यानंतरच्या काळामध्ये काही दिवसापूर्वी झालेली त्यांची शिवशक्ती परिक्रमा असेल, यातला हा सगळा प्रवास आहे जो या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि हा प्रवास अनुभवण्यासाठी या ठिकाणी मुंडे समर्थक हे अगदी बाहेरून या ठिकाणी आलेले आहेत. काय नेमकं त्यांना ऐकायचं आहे, पंकजा मुंडे काय बोलतील, काय बोलतील त्या ताईचं दसरा मेळाव्याला ताईचं मोठ्या संख्या येणार आहे मोठे, तर ताईची दसरा मेळावा हा जे आहे ना किंवा लोक ताईचं ऐकण्याकरता येतात आणि इथं शक्ती आणि भक्तीचा संगम आहे दसरा मेळावा. तर पंकजा ताईच्या पाठीशी आम्ही सर्व, बाकीचे याच्यापेक्षा काही विषय नाही. काय आमचा विषय असा आहे, आम्ही दरवर्षी प्रवास सालाबादाप्रमाणे इथे येतो. आम्ही काय असं ताईला अडचण होईन हा शब्द आज समाजातून जाणारच नाही हे तर कन्फर्म आहे, कारण आम्हाला हे माहिती आहे की आम्ही तुम्ही बोलतो आम्हाला उद्रेक भरपूर आहे, पण आम्ही बोललो मग ताईला अडचण होते आम्ही हे बोलणार नाही. पण ताई जो निर्णय घेतील भविष्यात घेऊ कधी घेऊ ताईच्या आम्ही पाठीशी आहे, आज नाही उद्या आहे भविष्यात पण आहे. ताई नाराज आहेत, ताई नाराज आहेत असं आम्ही म्हणू शकत नाहीत, पण ताईसाहेब ह्या एक वादळापूर्वीची शांतता आहेत हे आम्हाला माहिती आहे. कारण या ठिकाणी ना भारतीय जनता पार्टी ना कुठला पक्ष, आम्ही फक्त एकच लक्ष सावरगाव ताईसाहेबांचा मेळावा, लोकनेत्या मुंडे ताईसाहेबांचा मेळावा आहे. ताईसाहेब आज जोही निर्णय घेतील, शुभेच्छा जरी दिल्या तरी आमच्यासाठी भरपूर ऊर्जा आहे. मी एक दलित समाजाचा कार्यकर्ता आहे, ताईसाहेबांचा हाडाचा कार्यकर्ता आहे, मुंडे साहेबांच्या पासूनचा. म्हणून आपण बघतो की सगळे कार्यकर्ते म्हणजे या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य असतं की यासाठी सगळ्या समाजातील लोक हे अगदी बाहेर अगदी राज्यभरातून कानाकोपऱ्यातून येत असतात. काय वाटतं तुम्हाला की ताई आज काय बोलतील किंवा ताई बोर कायम पक्षामध्ये अन्याय होतोय या संदर्भात ते बोलतील? ताई यावर्षी शिमोलंगानिमित्त राज्यभरातून जो समाज आलेला या समाजाला मार्गदर्शन करतील व त्याचबरोबर ताईच्या संकटातून सध्या जात आहेत त्यासाठी हा समाज बहुसंख्येने आला आहे आणि ताईच्या संकट काळात सुद्धा आम्ही ताईच्या पाठीशी आहे. ताई जो निर्णय घेतील त्या निर्णयसुद्धा आम्ही राहणार आहोत. काय नाही, हा जेवढा समाज ताईसाठी जमलेला आहे हा फक्त ताईच्या नावामुळे आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या या हा समाज जमा होण्याच्या मागे कोणत्याही पक्षाचा किंवा कोणताही नेता येतोय म्हणून हा समाज जमत नाही. ताई जो निर्णय घेतील, ताई जे म्हणतील तो समाज ताईंच्या मागे राहील, ते खोटं काही असो ताई जो निर्णय घेतील तो परिपूर्ण समाजाला मान. आपण बघतो की या सगळ्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या प्रतिक्रिया म्हटल्या पाहिजेत की काय वाटतं की आज ताई परत बोलतील? ताई आज फक्त आम्ही एकच सांगू शकतो की सगळं संपूर्ण आठ रपगड जातीचं हा परंपरा आहे आमची आणि एकमेकांचे आशीर्वाद घेण्यासाठी हा भगवान भक्तीगड आणि शक्तीगडीचा हा महिमा आहे. आणि या ठिकाणी मुंडे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे, मंजिले उसी को मिलती है जिनकी उडान ऊंची होती है. मुंडे साहेबने आमको शिकाया आहे संघर्ष करणे वाली की कभी हार नाही होती आहे. आम्हाला बरोबर आपण ऐकतोय की या सगळ्या भावना आता कार्यकर्त्यांमध्ये पण पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे पंकजा मुंडे काही वेळाने म्हणजे अगदी काही तासांवर येतील आणि त्या ठिकाणी हे समर्थक पंकजा मुंडेचं जे काही भाषण आहे ते ऐकण्यासाठी गर्दी करतात. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, सावरगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.